हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल वे ऑफ ड्रीम्स। सो आज आपका फर्स्ट पॉइंट है सर्कुलेशन। सर्कुलेशन मध्ये फर्स्ट ब्लड, ब्लडचं इंट्रोडक्शन, कंपोजिशन आणि त्याचे कॅरेक्टर हे पाहणार आहोत। तर चला लेक्चरला सुरुवात करूया। सर्कुलेशन, सर्कुलेशन इज द मेन प्रोसेस इन ह्यूमन बॉडी। इन ह्यूमन बॉडी, तर मानव शरीरातील सर्क्युलेशन ही मेन प्रोसेस आहे फॉर द प्युरिफिकेशन ऑर टू प्रोव्हाइड द ऑक्सिजन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी। म्हणजे पूर्ण बॉडीला ऑक्सिजन पुरवण्याचे काम सर्क्युलेशन मार्फत केले जाते। फर्स्ट पॉइंट आहे सर्क्युलेटरी सिस्टीम। द डेफिनेशन, द सिस्टीम इन विच ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू आउट द बॉडी इज कॉल्ड सर्क्युलेटरी सिस्टीम। म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम ही अशी सिस्टीम आहे ज्यामध्ये ब्लड हे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये फ्लो होतं, थ्रो आउट होतं, म्हणून त्याला सर्क्युलेटरी सिस्टीम, सर्क्युलर मोशनमध्ये, त्यामुळे सर्क्युलेटरी सिस्टीम असे म्हणतात। म्हणजेच ह्युमन हे हर्ट इट इज अ पंपिंग ऑर्गन और मायोजेनिक ऑर्गन। सो ह्युमन हर्ट ऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करतं अप्पर पार्ट ऑफ द बॉडी अँड लोअर पार्ट ऑफ द बॉडी। आणि फ्रॉम अप्पर पार्ट ऑफ द बॉडी अँड लोअर पार्ट ऑफ द बॉडी डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्लो करतं हर्टकडे, आणि हर्टमधून ते लंग्सकडे जाते फॉर ऑक्सिजनेशनसाठी, आणि पुन्हा ऑक्सिजनेट होऊन ब्लड पुन्हा हर्टकडे येते आणि हर्टकडून पुन्हा बॉडी पार्ट्सकडे जाते, त्यामुळे याला सर्क्युलेटरी सिस्टीम असे म्हणतात। म्हणजेच सर्क्युलर, हर्टकडून बॉडीकडे आणि बॉडीकडून लंग्सकडून पुन्हा हर्ट। तर ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीमचे टाईप आहेत दोन। फर्स्ट ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम अँड सेकंड आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम। फर्स्ट आहे ओपन आणि सेकंड आहे क्लोज। ओपन मीन्स फ्रीली आणि क्लोज मीन्स इन ब्लड वेसल। ब्लड वेसलमध्ये ब्लड फ्लो होतं म्हणजे ते क्लोज आहे। ही समजा आपली ब्लड वेसल आहे आणि यातून आपलं ब्लड फ्लो होतं। पण इन ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लडला असं काहीच डिस्ट्रक्शन नसतं, ते इन कॅव्हिटीमध्ये फ्लो होतं म्हणजे फ्रीली फ्लो होतं। तर याचं एक्झाम्पल आहे कॉक्रोच। कॉक्रोच मध्ये ब्लड फ्रीली फ्लोएबल आहे। आणि सर्क्युलेटरी सिस्टीमचं एक्झाम्पल आहे व्हर्टिब्रेट्स। व्हर्टिब्रेट्स मीन्स इन ह्युमन। ह्युमनमध्ये म्हणजे आपल्यामध्ये ब्लड हे ब्लड वेसल्समध्ये आर्टेरीज व्हेन्समध्ये फ्लो होतं, त्यामुळे त्याला क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असे म्हणतात। तर हे झाले सर्क्युलेटरी सिस्टीमचे दोन टाईप। तर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज फर्स्टली डिस्कवर्ड बाय द विल्यम हार्वे। म्हणजे विल्यम हार्वेने फर्स्टली डिस्कवर्ड केली आपल्या बॉडीमधली क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इन 1628। इट इज IMP फॉर CET। सर्क्युलेटरी सिस्टीममधला मेन सर्क्युलेटिंग पार्ट आहे ब्लड, त्यामुळे आपला नेक्स्ट पॉइंट आहे ब्लड। ब्लड ब्लड हे फॉर्म एलिमेंट आणि प्लाझ्मा यापासून बनलेले आहे। फॉर्म एलिमेंटमध्ये वॉटर आलं, वेगवेगळे प्रोटीन्स आले, ऑदर सोल्यूट पार्टिकल आले त्यापासून, आणि प्लस त्यामध्ये प्लाझ्मा या दोन्हीपासून मिळून आपलं ब्लडचं फॉर्मेशन झालेलं आहे। ब्लड इज द मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड इन द ह्युमन बॉडी। ह्युमन बॉडीमधलं सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे जे मेन आहे ते आहे ब्लड। म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीममधलं मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड ब्लड। तर या ब्लडचा स्टडी म्हणजेच हिमॅटॉलॉजी, स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज हिमॅटॉलॉजी। स्टडी मीन्स लॉगस अँड ब्लड मीन्स हिम। हिम मीन्स ब्लड आणि लॉगस मीन्स स्टडी। द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड हिमॅटॉलॉजी। नेक्स्ट पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्लड, ब्लडच्या कॅरेक्टरिस्टिक।
द फर्स्ट आहे ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव टिश्यू. फ्लुइड मीन्स वॉटर प्लस सोल्यूट. वॉटर प्लस सोल्यूट. कनेक्टिव मीन्स कनेक्ट द व्हेरियस ऑर्गन और पार्ट्स. कनेक्ट द व्हेरियस ऑर्गन और पार्ट्स. आणि टिश्यू मीन्स ग्रुप ऑफ सेल. म्हणजे ब्लड हे असं फ्लुइड आहे जे वेगवेगळ्या पार्ट्सला जे आपल्या ग्रुप ऑफ सेल पासून तयार झालेला आहे त्यांना कनेक्ट करण्याचं काम करते. कोण? ब्लड. ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव टिश्यू आणि इट इज मेनली डिराइव फ्रॉम द मेसोडर्म. मेसोडर्म पासून आपली ब्लड ही डिराइव झालेली आहे. इन जर्मिनल लेअर मध्ये आपल्या जेव्हा जर्मिनल लेअरचं फॉर्मेशन होतं तेव्हा एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म पासून व्हेरियस ऑर्गनचं फॉर्मेशन होतं. तर त्यातलंच मेसोडर्म पासून आपलं ब्लड आणि त्याचबरोबर डर्मिस ऑफ द स्किन, बोन्स, कार्टिलेज, लिगामेंट्स आणि हर्ट अशा वेगवेगळ्या ऑर्गन्सचं फॉर्मेशन होतं. एक्टोडर्म पासून आपलं मेनली हेअर म्हणजे आपले एक्सक्रिटरी ऑर्गन, हेअर, इंटिगमेंट्री सिस्टीम मधले जे पार्ट आहेत त्याचं फॉर्मेशन होतं. एक्झाम्पल आहे नेल्स, हेअर, स्वेट ग्लँड, सिबासियस ग्लँड आणि आपले टीथ, नेझल कॅव्हिटी यांचं फॉर्मेशन होतं. आणि एंडोडर्म पासून आपल्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमचं म्हणजे माउथ पासून ते अनस पर्यंत यांचं फॉर्मेशन होतं. तर सेकंड पॉइंट आहे त्याचा कलर, ब्लडचा कलर. ब्लड इज अ ब्राईट इन रेड कलर. ब्राईट रेड कलरचं असतं. त्याचा पीएच आहे साल्टी, स्लाइटली अल्कलाईन. अल्कलाईन मीन्स बेसिक इन नेचर. आणि त्याचा पीएच आहे 7.4. इट इज अप्रॉक्सिमेटली, इट इज एमसीक्यू साठी हा इम्पॉर्टंट आहे. एमसीक्यू मध्ये विचारले जाते पीएच ऑफ द ब्लड तेव्हा हे उत्तर असते. थर्ड पॉइंट आहे इट इज अ सॉल्टी मीन्स खारट, थोडंसं खारट खारट त्याची टेस्ट आहे. व्हिस्कस फ्लुइड, हेवियर दॅन द वॉटर म्हणजे वॉटरपेक्षा जास्त थिकर आहे म्हणून त्याला व्हिस्कस फ्लुइड म्हणतात. 3 to 4 टाइम्स मोर दॅन थिकर दॅन वॉटर म्हणजे वॉटरपेक्षा 3 to 4 पटीने जास्त थिक आहे आपलं ब्लड. जर पाण्यामध्ये साखर विरघळविली तर साखरेचं पाणी आणि पाणी, नॉर्मल पाणी यांच्यामध्ये फरक असतो. तसंच आपल्या ब्लडमध्ये आणि वॉटरमध्ये 3 to 4 पटीने जास्त फरक आहे. फोर्थ पॉइंट आहे त्याचं व्हॉल्यूम. इन अडल्ट ह्युमनमध्ये इट इज 5 लिटर. अडल्ट ह्युमनमध्ये ब्लडचं व्हॉल्यूम आहे 5 लिटर. आणि जर बॉडी वेटचा विचार केला तर टोटल बॉडी वेट मधील 8% आपला ब्लड आहे. त्यानंतर कंपोजिशन ऑफ ब्लड. सेकंड पॉइंट आहे कंपोजिशन ऑफ ब्लड म्हणजे ब्लड आपलं ब्लडचं फॉर्मेशन कशापासून झालं. जसं आपल्या ब्लडचं कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण पाहिलं ते वॉटर प्लस सोल्यूट आणि ते कनेक्टिव्ह टिश्यू आहे. तसंच ब्लडचं कंपोजिशन पाहायचं, ब्लडमध्ये कोणकोणते पार्ट्स इन्क्लूड आहे. आणि त्यालाच दुसरं नाव आहे पीसीव्ही म्हणजे पॅक सेल व्हॉल्यूम, म्हणजे ब्लडचं पॅक सेल व्हॉल्यूम. जर सेलचं पॅक सेल व्हॉल्यूम जर ही सेल असली, हे न्यूक्लियस, हे त्यातलं अदर पार्टिकल, या मायक्रोव्हिली, याचं पूर्ण व्हॉल्यूम म्हणजे पॅक सेल व्हॉल्यूम. पण इथं आपल्याला ब्लड रिलेटेड पॅक सेल व्हॉल्यूम पाहिजे. तर ब्लडचं मेन 2 कंपोजिशन आहेत. फर्स्ट आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा आहे 55% आणि सेकंड आहे कॉर्पस्कल, ते आहे 45%. तर प्लाझ्मामध्ये मेनली प्रोटीन, वॉटर आणि अदर सोल्युट्स प्रेझेंट आहेत. आणि इन कॉर्पस्कलमध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. आरबीसीला रेड ब्लड सेल आणि इरिथ्रोसाइट असेही म्हणतात. डब्ल्यूबीसीला व्हाईट ब्लड सेल आणि ल्युकोसाइट असेही म्हणतात. आणि प्लेटलेट्सला थ्रोम्बोसाइट असेही म्हणतात. ते इम्पॉर्टंट आहे फॉर द एमसीक्यू. प्रोटीन, प्लाझ्मामध्ये प्रोटीन आहे 7%. वॉटर आहे 91.5 to 92% अँड अदर सोल्युट्स आहेत 1.5%. अदर सोल्युटमध्ये मग येतं नायट्रोजनस बेस, नायट्रोजन वेस्ट प्रोडक्ट म्हणजे युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया आणि आणखीन आहेत आपले गॅसेस, वेगवेगळे गॅसेस, रेस्पायरेटरी पिगमेंट, हे अदर सोल्युटमध्ये येते. आणि यामध्ये आपलं आरबीसी आहेत 45% आणि डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स मिळून आहेत 1%. आणि हे तिन्हीचं कॉम्बिनेशन मिळून झालं 45%. म्हणजे कॉर्पस्कलमध्ये सर्वात जास्त आरबीसीज प्रेझेंट आहेत. तर आपल्या ब्लड, द कलर ऑफ द ब्लड
व्हेरीज विथ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनचा कलर, ब्लडचा कलर ऑक्सिजनचा प्रेझेन्स ऑर ऍबसेन्स वरून व्हॅरीज होतो. म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण जर जास्त असेल तर ब्लडचा कलर चेंज होतो, आणि जर कमी असेल तरी पण ब्लडचा कलर चेंज होतो. म्हणजे जर ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये हाय असेल तर ब्लडचा कलर आहे ब्राईट, आणि जर ऑक्सिजन लो असेल तर कलर आहे डार्क. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये ब्लडचा कलर व्हॅरीज होतो फ्रॉम इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्सवरून आपल्या बॉडीमधील ब्लडचा कलर व्हॅरीज होतो. अशा प्रकारे आजचं लेक्चर येथेच एंड होणार. आजचं लेक्चर तुम्हाला समजलंच असेल तर पुढच्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत प्लाझ्मा आणि कॉर्पस्कल यांच्याविषयी माहिती. सो बाय.